आम्हाला ती आमच्यासाठी कॉम्प्लिमेंट म्हणजे वाईट प्रतिक्रिया नाही दिलेत आम्हाला प्रॉब्लेम. सायली आणि अर्जुन कसे लोकांना एकत्र हवे असतात तर चांगल्या गोष्टी घडतात, तसं मी आणि अण्णा आणि मी एकत्र असेल तर वाईट गोष्टी घडतात. अशा पद्धतीने अख्खा गेम पलटवून टाकणं ही किती मोठी गोष्ट आहे. तर कधी कधी काय होतं असं म्हणतात की ऍक्टर इनसिक्युअर असतो, तो दुसऱ्याचं पण बरं होईल यासाठी काही गोष्टी सांगणार नाही. मी त्यांना असं सांगते हे तर काहीच नाही, पुढे बघा मी काय काय करणार आहे, बरंच वाईट काय काय करणार आहे. म्हटलं तुम्हाला त्रास होणार असेल तर बघू नका. रडली आणि ती मला म्हणाली अगं आई असं नको करूस, चैतन्य बरोबर नको जाऊस, तू बाबाला सोडून नको जाऊस. आणि ती खूप सिरियसली म्हणाली अगं तर मला ना थोडं आता कोणाला काय आवडेल खरं तर आपण सांगू नाही शकत. येत की तुला अजून विलनचे रोल मिळणार कन्फर्म असं चिक्का वर्तव केलं. हाय हॅलो नमस्कार, मी सज्जता ठोसर. अल्ट्रा मराठी बसमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. तुमच्या आणि माझ्या लाडक्या मालिकेच्या सेटवर मी आज आली आहे, ठरलं तर मगच्या या सेटवर आहे. पण यावेळी ना अर्जुन सैली नाही आहेत माझ्यावर, एक खास अशी बाप लेकीची जोडी आहे. हॅलो, कसे आहात? मस्त. आणि असे एकदम कडक विलन बाप लेक्यात ना तुम्ही. कशा प्रतिक्रिया येतात ग तुम्हाला जसं जेव्हा बाहेर फिरता तेव्हा? एक तर खूप वाईट बोलतात लोक पण खऱ्या प्रतिक्रिया येतात, पण मी तेच म्हणणार होते. पण आम्ही ते खूप चांगल्या पद्धतीने घेतो, आम्हाला ती आमच्यासाठी कॉम्प्लिमेंट. म्हणजे वाईट प्रतिक्रिया नाही दिलेत आम्हाला प्रॉब्लेम आहे. आमच्याबद्दल वाईट नाही बोललं गेलं, आमच्यावर रागराग नाही केला, आमचा दुस्वास नाही केला तर मग प्रश्न पडेल की कामात काहीतरी गडबड होतीये. तर ती चाललंय म्हणजे व्यवस्थित चाललंय असं म्हणायला हरकत नाही. तुला तुम्हाला खरं सांगू का, हे जेलमध्ये होते किंवा तू बाहेर होते याचा काही फार फरक पडला नाही, तेवढ्याच वाईट गोष्टी घडत होत्या. कारण आमचं ते मूळ वाईटपणा इतका ठासून पडलेला आहे की आम्हाला फार मेहनत नाही घ्यावी लागत. आणि म्हणून आता काय झालं, प्रेक्षकांना असं वाटत असेल की जरा अजून काहीतरी वाईट यावं, म्हणून आता आम्हाला एकत्र आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पण सक्षम मस्त बॉम्ब टाकलास ग आता शेवटचा, जे आता जे काही एपिसोड मध्ये झालाय ते कमाल बॉम्ब होते. तुला कल्पना होती याची असं काहीतरी ट्विस्ट येईल मालिकेत? मला आधी थोडी कल्पना होती, पण ज्या पद्धतीने लिहून आलं आणि एपिसोड शूट झाला, मी तो एपिसोड पाहिला आणि त्यानंतर मी ॲज अ प्रेक्षक जेव्हा विचार केला ना, तेव्हा मला खरंच असं वाटलं की हे इंटरेस्टिंग आहे. म्हणजे अशा पद्धतीने अख्खा गेम पलटवून टाकणं ही किती मोठी गोष्ट आहे आणि हे कदाचित आपल्या आजूबाजूला घडत असेल. सो मला मुळात आमच्या रायटरचं कौतुक वाटलं की असा ड्रामा आला पाहिजे किंवा ज्या पद्धतीने ड्रामा इंट्रोड्यूस केला. कारण मला सोशल मीडियावर पण इतक्या चांगल्या रिॲक्शन झाल्या की चांगल्या म्हणजे वाईट अर्थाने चांगल्या अशा रिॲक्शन झाल्या की त्यांना राग आला माझा, मी ज्या पद्धतीने वागले. सो मला असं वाटतं की तो ड्रामा वर्क झाला किंवा तो एक काय म्हणतात तो एक प्लॅन आमचा सक्सेसफुल झाला. पण ही अण्णा आणि साक्षीची जोडी ऑनस्क्रीन आम्हाला प्रचंड आवडते, एक विलन म्हणून आवडते, पण ही ऑफस्क्रीन कसे कसं बॉन्डिंग आहे तुमच्या दोघांचं? छान बॉन्डिंग आणि खूप कमी वेळात आमचं माझं आणि केतकीचं बॉन्डिंग झालं आणि ते बॉन्डिंग लवकर झालं त्याच्यामुळे काम आमचं जास्त सोपं झालं आणि चांगलं झालं. किंवा म्हणजे जे काही प्रेक्षक म्हणतील त्याच्यावर की नाही तर बॉन्डिंग नाही झालं किंवा तेवढं एकमेकांशी गप्पा नाही झाल्या, एकमेकांना तेवढं समजून नाही घेतलं तर ना ते कामात येत नाही किंवा कामात दिसत नाही ती जी, त्यामुळे आमची ओळख म्हणजे आम्ही पहिल्यांदा भेटलो सेटवर भेटलो एकमेकांना ओळखत होतो, काम कधी सोबत केलं नाही काही नाही, पण इतक्या पटकन म्हणजे पहिल्या एक दोन सीनमध्येच आम्ही एकमेकांना असे खूप आणि मुळात काय आहे ॲक्शन रिॲक्शन ह्या आणि मग तिने इतक्या पटकन मी जे काही करायचो किंवा ती इतक्या पटकन तिने ते सगळं आत्मसात केलं ना की मला माझं काम तिच्यामुळे सोपं झालं. नाही तर होतं बरं. ती एक चांगली क्वालिटी अशी सांगेल की ऑफकोर्स त्याने खूप जास्त काम केलं आहे एक्सपिरियन्स वाईज. मयूर खूप वर्ष झाली काम करतोय आणि एक चांगला उत्तम अभिनेता म्हणून मी त्याला ओळखतच होते. त्याच्या बरोबर काम करायचं याचंही एक वेगळं दडपण होतं मला. पण मयूरची चांगली गोष्ट अशी आहे की तो कम्फर्टेबल करतो आणि प्लस एक सीन म्हणून एक युनिट म्हणून काय बेटर होईल ही बेटरमेंटसाठी ना तो बऱ्याच गोष्टी सांगतो. तर कधी कधी काय होतं असं म्हणतात की ॲक्टर इनसिक्युअर असतो, तो दुसऱ्याचं पण बरं होईल यासाठी काही गोष्टी सांगणार नाही. तर मयूरच्या बाबतीत मी तसं नाही म्हणणार. जर एखादं वाक्य केतं की हे असं घेऊन बघ, हे जास्त बेटर आहे, हे बघ हे असं घेतलं असं हे जरा खा डाऊन कर मग त्याचा इफेक्ट जास्त होईल, हे सगळं मयूर करतो. आणि मी पण जेन्युइनली जर मी कुठे अडकली असेल हे जरी सांगत असेल हा तिचा मोठेपणा आहे, पण दुसरा मोठेपणा खरं म्हणजे
की तिला हे सांगितल्यानंतर तिने तितकंच एखाद्या विद्यार्थ्यासारखं ते ऐकणं आणि ते इम्प्लिमेंट करणं आणि कामात घेणं ही पण हा म्हणजे हे ना हे काय हे प्रगतीचं लक्षण आहे. नाहीतर असं स्वाभाविक होऊ शकतं की मी हा का सांगतोय मला माझं येतं किंवा मला माझं जमतं किंवा मी करू शकते, तर हा मोठेपणा आहे. आणि हा एक्सेप्टन्स असला की तो त्या नट्याचं काम हे दिवसेंदिवस चांगलं होत जातं कारण की त्याला शिकण्याची वृत्ती असल्यामुळे. त्यामुळे हे हा तिच्यातला प्लस पॉईंट आहे केतकीमधला. आणि म्हणूनच कदाचित आमच्यातनं चांगलं एक बॉन्डिंग होऊ शकलं म्हण किंवा इंटरॅक्शन आमच्यात चांगलं होतं आणि मग ते स्क्रीनवर पण आमच्या घरात कसं आता ठरलं तर मग एक नंबरवर मालिका आहे त्यामुळे ती सगळी एक नंबरवर राहणार. येस पण घरामध्ये ना अशी काय चर्चा असते की कुठलाही एपिसोड झाला ना ह्यानी ना बाळू मामा मध्ये जे काम केलं होतं ना ते जास्त हे होतं किंवा केतकीच्या नाटकामध्ये हे. पण मग असं तुमच्या घरात होतं की नाही तुला असं नवऱ्याकडनं किंवा सासूकडून अगं नको करूस ग केतकी वगैरे असं काही होतं? हो हे होतं ना की बापरे अगं किती वाईट, बापरे तू हे असं करणार आहेस. मी त्यांना असं सांगते हे तर काहीच नाही, पुढे बघा मी काय काय करणार आहे, बरंच वाईट काय काय करणार आहे. म्हटलं तुम्हाला त्रास होणार असेल तर बघू नका, पण मी हे करणार असंच आहे आणि मी ते तसंच करणार. तुझ्या लेकीची काय प्रतिक्रिया? कारण तुझी फार लेक फार गोड आहे आणि ती एकदम आम्ही सोशल मीडियावर बघितल्या अर्थात तिला. अगं ती एक सीन मी आणि चैतन्य माझे आणि चैतन्याचे काही सीन्स झाले तर एका सीनमध्ये मी चैतन्याला मिठी मारते वगैरे असं तिने पाहिलं तर ती मला म्हणते रडली आणि ती मला म्हणाली अगं आई असं नको करूस, चैतन्यबरोबर नको जाऊस, तू बाबाला सोडून नको जाऊस. आणि ती खूप सिरियसली म्हणाली अगं, तर मला ना थोडं टेन्शन पण आलं, मला मजाही वाटली त्याची. मी तिला म्हटलं तू नको बघत जाऊस, नाही तर तिला असं वाटेल आई हे सगळं काही काही वेगळं करत असते, बघू नकोस त्यापेक्षा. सो ती तिला असं छान वाटतं की अरे सिरियलमध्ये म्हणजे टीव्हीवर माझी आई दिसते आणि मग बाहेर कधी कोणी फोटो काढताना पाहिलं मला म्हणजे कोणी फोटोसाठी विचारलं तर ती मला विचारते आई ते बघतात का ग तुझी सिरियल, मग मी तिला सांगते हो बघतात, मग तिला मजा वाटते या गोष्टीची. म्हणजे तुला काही असं घरात ना काही होतं मालिका बघितल्यानंतर येतात? ऑब्व्हियसली येतात, कम्पॅरिझन होतंच कारण बाळू मामातली भूमिका एक थोडी कमाल आणि धमाल आणि थोडं कॉमिक वेनी जाणारा तो विलन होता. सो आणि हा पूर्ण वेगळा आहे. सो ते आता कोणाला काय आवडेल खरं तर आपण सांगू नाही शकत. एखाद्याला या भूमिकेतलं एक घरच्यांच्या प्रति आपल्यासाठी फार स्पेशल असतात ना, म्हणून मी हा प्रश्न विचारला. दादर तुझी कुठली आवडली? म्हणजे खरं तर आईला बाळू मामा वगैरे खूप आवडायची, पण बायकोला प्रणिताला हा तिला महिपत शिकरे त्याच्यानंतर आधी मी एक करत होतो शाबास सुनबाई त्यातली भूमिका तिला खूप आणि ती बघत असते पण ती सांगते की मला हे जास्त आवडलं हे म्हणजे हे काही वाईट नाही आहे पण ह्याच्यापेक्षा हे जास्त छान आहे ती. आणि ते घरचे प्रेक्षक आहेत, ते घरचे क्रिटिक्स आहेत की की इथे अजून असं होऊ शकलं असतं का, मग हे तू असं का केलं असं आहे. ते इंटरव्ह्यूसारखंच आहे, म्हणजे जसं आता तुझं चाललंय तसं घरी गेल्यावर पण एपिसोड पाहिल्यानंतर पण हे असं का ते तसं का असं होत असतं. माझ्या सासूबाईंनी एक गोष्ट मला सांगितली, हे आत्ताचा सगळा जो ड्रामा आहे ना तो बघितल्यावर त्या मला म्हणाल्या केतकी तुला अजून विलनचे रोल मिळणार चिक्का वर्तन केलं की तू करतीस चांगलं करते आता तुला अजून रोल मिळणार. म्हटलं बरं सगळ्या विलन सगळ्या कटकारच तरच करते मी. सो करायला मिळत नाही ते इथे करूयात. एकदा जाता तर प्रेक्षकांना पुढे काय घडणार आहे ह्याची थोडीशी हिंट तर द्या. आम्ही एवढंच सांगू शकतो की इंटरेस्टिंग जेवढं तुम्हाला आधीपासून आम्ही खिळवून ठेवलेलं आहे पकडून ठेवलेलं आहे आमच्या स्टोरीला घेऊन ते तशाच तशाच गोष्टी घडणार आहेत आणि आम्हाला करताना मजा येते. सो आय एम शुअर की प्रेक्षकांना बघताना तर धमाल येईल. ते आम्हाला एरवी मालिका बघताना धमाल येते त्यामुळे आता दोघं एकत्र आल्यावर अजून मजा येणार यात काही शंकाच नाही आहे. त्यामुळे थँक्यू, थँक्यू सो मच आणि कॉंग्रॅच्युलेशन 500 एपिसोड पूर्ण झाले मालिकेचे. एकदा प्रेक्षकांना काही सांगायचं आहे जाताना? आजवर जे मालिकेवर प्रेम केलं तसंच पुढेही करा आणि आमची मालिका पाहत राहा किंवा त्याच्यावर तसंच प्रेम करत राहा कारण की तुमच्या प्रेमाशिवाय आम्ही अपूर्ण आहोत. तुमच्या प्रेमामुळे एक वेगळं बळ मिळतं, काम करायची एक ऊर्जा मिळते. त्यामुळे आमची मालिका सतत पाहत राहा आणि तुमचे आशीर्वाद आमच्यावर असू द्या हीच मी विनंती करतो. मराठी मनोरंजन विश्वातील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी अल्ट्रा मराठी बझला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा.